केरळमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री पिनरई विजयन, केरळचे राज्यपाल पी सत्सिवन आणि केंद्रीय पर्यटन मंत्री के जे अल्फान्सो यांनी त्यांचं तिरुवनंतपुरम विमानतळावर स्वागत केलं. महापुरामुळे केरळमध्ये हाहाकार माजलाय. आजवर 324 जणांचा मृत्यू झालाय तर 82,000 लोकांना वाचवण्यात आले. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त भागाचं हवाई सर्वेक्षण त्यांनी करायला सुरुवात केली. गेल्या 100 वर्षातला केरळमधला हा सर्वात भीषण पूर असल्याचं मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी म्हटलंय. केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आतापर्यंत 324 जणांचा बळी गेलाय. हवामान विभागानं राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलाय. पथनमतीता, एर्नाकुलम आणि थिरसून जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्यात. पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या 5 टीम दाखल झाल्यात. त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. केरळमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिलाय. तसंच सेंट्रल वॉटर कमिशननेही पुराचं पाणी तुंबणाऱ्या भागावर नजर ठेवून आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या 5 तुकड्या तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाल्यात. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे. तसंच एनडीआरएफचे आणखी जवान केरळमध्ये दाखल होणार आहेत. आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं. या बचाव कार्यातील एक व्हिडिओ नेव्हीनं ट्विट केलाय. त्यामध्ये त्यांनी एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं वाचवलंय. या व्हिडिओमध्ये महिलेला दोरीच्या मदतीनं पुराच्या भागातून हेलिकॉप्टरमध्ये ओढण्यात आलं. सुजिता जबेल असं या गर्भवती महिलेचं नाव. बचाव कार्यादरम्यान 25 वर्षीय सुजिताच्या पोटाला धक्का लागल्यामुळे गर्भाशयाला दुखापत झाली. तेव्हा भारतीय नेव्हीनं प्रसंगावधान दाखवत त्या महिलेला जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल केलं. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केलं. सध्या बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. केरळमधील पुराची दाहकता दाखवणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला. एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून तो मदतीचं आवाहन करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. चेंगनूर इथला व्हिडिओ असून या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत पुराचं पाणी आलं. या व्यक्तीनं मदतीसाठी स्थानिक आमदारासह अनेकांशी संपर्क साधला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं तो या व्हिडिओमध्ये सांगतोय. तसंच लवकरात लवकर मदत पोहोचावी अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली आहे. गर्भवती महिलेशिवाय नेव्हीनं आणखी एका मुलाला वाचवलं. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नौदलाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये अलुवा इथल्या एका घराच्या छपरावर अडकलेल्या लहान मुलाला फ्लाईट डायव्हर वाचवताना दिसतंय. चॉपरवरून हार्नेसच्या आधारे खाली उतरून घराच्या छतावरून त्याची मुकलेला उचलून सुरक्षितरित्या वाचवण्यात आलंय. केरळमध्ये दिवस रात्र बचाव कार्य सुरू. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय जवान लोकांचे प्राण वाचवतात. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या 52 तुकड्या मदत कार्यात झुंपल्यात. अनेक अशासकीय संस्थाही मदतीसाठी सरसावल्यात. मुसळधार पावसामुळे महापूरसदृश स्थिती आहे. गेल्या 100 वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातल्या इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री मदतनिधीसाठी अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येतोय. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते. यासाठी भारतीय जवानांकडून रात्रंदिवस मदत कार्य सुरू. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. 5 कोटींचा निधी मुख्यमंत्री मदतनिधीसाठी तर उर्वरित 5 कोटी रुपये अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या रुपात पाठवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्ली सरकारकडून 10 कोटी, तेलंगणाकडून 25 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी देण्यात आलं. तसंच केंद्र सरकारनं केरळसाठी 100 कोटी रुपयांच्या मदतनिधीची घोषणा यापूर्वीच केली. तसंच आणखी मदत लागल्यास ती पुरवली जाईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलं. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे सध्या जवळपास संपूर्ण राज्य प्रभावित झालं असून बचाव कार्यानं वेग धरलाय. अनेकांनीच आपल्या परीनं बचाव कार्य योगदान द्यायला सुरुवात केली. केरळमधील टेलिकॉम कंपन्याही मदतीसाठी पुढे सरसावल्यात. पूरग्रस्तांना मदत म्हणून पुढील 7 दिवस केरळमध्ये दूरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामूल्य करण्याचं ठरवलंय. रिलायन्स जिओ आणि BSNL कडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे 7 दिवस दूरध्वनी सेवांमध्ये काही महत्वाच्या सवलती देण्यात आल्या. पुराच्या तडाख्यानं केरळचं मोठं नुकसान झालंय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मदतीचं आवाहन करताच बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावलेत. बिग बी अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, वरुण धवन यांनी सोशल मीडियावर पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलंय. केरळमधल्या पथनमतीता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझनचेरी या गावांमधील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडलेत. पथनमतीता, एर्नाकुलम आणि थरीसस्सूर या जिल्ह्यांमध्ये अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्ली बोळाला नद्यांचं स्वरूप आले. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीच्या मदतीची मागणी केली आहे.
हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर केरळमध्ये पुरात ताटातूट झालेल्यांच्या शोध घेण्यासाठी करण्यात येतोय. केरळमधल्या पावसाच्या हाहाकारात तब्बल 164 जणांनी प्राण गमावले, लाखो जण विस्थापित झाले असून अजूनही 14 पैकी तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी आहे. ज्या भागांमध्ये शेकडो लोकांची ताटातूट झाली आहे अशा पूरग्रस्त भागांमध्ये गुगलच्या पर्सन फाइंडर टूलचा वापर शक्य आहे. हे टूल डेस्कटॉप किंवा मोबाईलवरून लॉक ऑन करून वापरता येतं. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अथवा हरवलेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी हे टूल वापरता येतं. मुसळधार पावसामुळे केरळमध्ये कन्नूर, वायनाड, कोझिकोड, मलप्पुरम आणि इडुक्की जिल्ह्यामध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक भागातले रस्ते वाहतूक ठप्प आहे. बऱ्याच घरांचं नुकसान झालं तर काही भागांमधील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. केरळमधल्या भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली तर काहींची पडझड झाली. पुरामुळे शेती तसंच बागांचंही मोठं नुकसान झालं. या पूरपरिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयही लक्ष ठेवून आहे. सर्वोच्च न्यायालयानं मल्लेपेरियार धरणाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. धरणाचे दरवाजे उघडण्याआधी सभोवतालच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि मगच पाणी सोडा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी परिस्थितीवर सामंजस्यानं तोडगा काढण्याचंही सरकारला सांगितलंय. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे तब्बल 13 जिल्ह्यांना पुराचा वेढा पडलाय. पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झालंय. हवामान खात्यानं पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं केरळमध्ये भीतीचं वातावरण आहे. अवघं राज्य महापुराच्या वैठ्यात सापडलं असताना केरळमध्ये नागरिकांनी देवाला साकडं घातलं. मंदिरात पूजा अर्चा करत राज्यावर आलेल्या संकटातून वाचवण्याची विनवणी नागरिकांनी केली. केरळसोबतच कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही पुराचा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्येही पूरस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. यासाठी लष्कराचीही मदत घेतली जाते. केरळ कर्नाटक सोबतच गुजरातलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. गुजरातमध्येही झालेल्या मुसळधार पावसानं गोधरा तसंच लगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. पाण्याचा स्तर वाढताच नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2.5 महिन्यात दुसऱ्यांदा चांगला पाऊस पडला. या दोन्ही जिल्ह्यात पावसाअभावी पिकं मरणासन्न झाली होती. मात्र आता पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र 4 तासातल्या विक्रमी पावसानं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरची वाताहत झाली आहे. गुजरात राज्यात जोरदार पाऊस झाल्यानं रंगावली नदीवरचं नंदुरबार जिल्ह्यातल्या नागझरी गावातलं धरण फुटल्याच्या अफवेनं नवापूर शहरातल्या नागरिकांची धावपळ उडाली. लोक घर सोडून पळ काढत होते, साहित्य घेऊन घराबाहेर पडत होते. तात्काळ पोलिसांचं पथक आणि माजी नगराध्यक्ष दामू बिराडे यांनी परिसरातल्या नागरिकांना सर्व घटना समजावून सांगितली आणि घरी पाठवलं. धरण फुटल्याची अफवा असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस प्रशासनानं रात्री केलं. तिकडे विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं हाहाकार उडालाय. नदी नाल्यांना आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. उमरखेडच्या सुखे जहांगीर इथल्या अंकुश साबळे आणि दिग्रजच्या धानोरा इथले बाजीराव डेरे यांचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला. पावसामुळे जिल्ह्यात 937 घरांची पडझड झाली आहे. दिग्रज, यवतमाळ, पुसद तालुक्यात 29 जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे 3,292 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्यानं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. मोठ्या प्रमाणात इतर पिकांचंही नुकसान झालंय. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं राजूर आणि बल्लारपूर मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. हा मार्ग तेलंगणा आणि आंध्र राज्यांना जोडणारा आहे. तर पैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गडचांदूर आणि घुगुस हा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद केलाय. गेल्या 48 तासांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. विदर्भ तसंच मध्य प्रदेशात तापी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवरच्या हत्तूर धरणाचे 16 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आलेत. धरणाच्या 16 दरवाजांमधून प्रतिसेकंद 1374 क्युसेक अर्थात 48,529 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय. गेल्या 10 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातल्या धोम धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. सध्या 13.5 TMC एवढा पाणीसाठा झालाय. धरणात 10,140 क्युसेक पाण्याची आवक होती. 9,557 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरली आहे. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वाई इथलं प्रसिद्ध गणपती मंदिर पाण्याच्या वेढ्यात अडकले. हे पाणी मंदिरातल्या गणपतीच्या पायांपर्यंत पोहोचले.
लोणावळा शहरात गेल्या 24 तासात 117 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहर आणि परिसरात पाऊस सुरूच आहे. अधूनमधून मोठ्या सरी शहराला झोडपून काढतात. याचा जोर आजही कायम आहे. यंदा लोणावळा शहरात आतापर्यंत एकूण 4003 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीची सरासरी पावसानं ओलांडली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ होती आहे. मोठ्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसानं पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली. 2 दिवसाच्या पावसामुळे विष्णुपुरी जलाशय 100% भरला. या जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची आवक वाढल्यानं जलाशयाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. नाशिकमध्ये पाणी आरक्षणावर जिल्हास्तरीय बैठक पार पडली. यंदा नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. शहरासाठी गंगापूर धरणातून 33% पाणी कपातीचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मनपा प्रशासनाला देण्यात आले. तर अजूनही 50 हून अधिक टँकरनं काही तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी नाशिककरांना काटकसरीनं पाण्याचा वापर करावा लागणार आहे. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अटलजींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला. मंत्रोच्चारांच्या गजरात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी देशविदेशातल्या दिग्गजांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली होती. अमूल कंपनीतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. हर बॅटल में अटल अशी पंचलाईन वापरत अमूलनं अटलजींबाबतचा आदर व्यक्त केला. अमूल कंपनीतर्फे अशा काही प्रसंगांच्या वेळी कायमच पुढाकार घेऊन आणि प्रतिभाशक्तीचा वापर करून आदर व्यक्त करण्यात येतो. ती परंपरा अमूलनं याही वेळी पाळली. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतल्या ब्रिटिश उच्चायुक्तालयानं श्रद्धांजली वाहिली. ब्रिटिश उच्चायुक्तालयावरचा ब्रिटिश ध्वज अटलजींना श्रद्धांजली म्हणून अर्ध्यावर उतरवण्यात आला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या चितेला अग्नि दिला. अटलजींच्या अस्थ्यांचं विसर्जन 19 ऑगस्टला हरिद्वार इथे करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुना आणि तापी नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थ्यांचं विसर्जन करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना औरंगाबाद महापालिका सदस्य श्रद्धांजली अर्पण करत असताना या श्रद्धांजली पसरावाला MIMचा नगरसेवक सय्यद मतीन यांना विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या भाजप नगरसेवकांनी सय्यद मतीनला सभागृहातच बदडलं. शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडताच मतीन यांना त्याला विरोध केला. ते ऐकताच उपमहापौर विजय अवताडेंसह इतर संतप्त नगरसेवक धावून गेले. सर्वांनी मतीनला मारहाण करत सभागृहाबाहेर पिटाळून लावलं. अष्टपैलू ओळख असणारे भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित वाडेकरांच्या अंत्यदर्शनाला सचिन तेंडुलकरसह अनेक क्रिकेटर, अभिनेते आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पिंपरीत एका प्रेमवीरानं शहरातल्या वाकडपासून पिंपरे सौदागरपर्यंत चक्क 300 फलक लावलेत. निलेश खेडेकर असं या प्रेमवीराचं नाव. प्रेयसी मुंबईहून पिंपरीत येणार असल्यानं त्यानं शहरात शिवडे आय एम सॉरी अशा आशयाचे फलक शहरभर लावलेत. हे फलक शहरात चर्चेचा विषय बनलेत. दरम्यान या प्रकरणी खेडेकरला 72,000 रुपये दंड होऊ शकतो. कॉस्मॉस बँकेवर झालेला सायबर हल्ला आणि त्यातून 94 कोटी रुपये लुटल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाकडून आता कॉस्मॉस बँकेच्या ऑनलाईन पैसे चोरण्याच्या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. मधल्या सह्याद्री विद्यामंदिर या शाळेतील 16 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली होती. यातील 13 विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. पालिका शिक्षण विभाग समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर, स्थानिक आमदार अशोक पाटील, नगरसेवक रमेश कोरगावकर, दीपमाला बढे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. या शाळेला पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थेचं काम पालिकेनं थांबवलं असून याबाबत पालिका उपाययोजना करत असल्याचं यावेळी सातमकर यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यात शासकीय जंगलातील खैराची चोरी केल्याप्रकरणी सावर्डे इथल्या इरफान खलपे याला ट्रकसह अटक केली आहे. त्याच्याकडून 16 टन खैर ताब्यात घेण्यात आलाय. याची किंमत सुमारे 10 लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे खलपेवर गेल्या 6 महिन्यातली ही दुसरी कारवाई आहे. मुलुंडच्या दि सर्वोदय सहकारी पतपेढी लिमिटेड चोरी प्रकरणी पतपेढीचे अध्यक्ष रमेश कदम अडचणीत आलेत. चोरट्यांनी पतपेढीची तिजोरी चोरल्यानंतर पतपेढीचे व्यवस्थापक गोविंद सावजी यांनी 14,38,000 चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र चोरट्यांच्या हाती केवळ 480 रुपये आणि 2 चेक इतकाच मुद्देमाल लागलाय.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या पीटीआयचे प्रमुख इम्रान आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी मिळालेल्या अधिकृत निमंत्रणानंतर नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचलेत. पाकिस्तानला रवाना होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी अटारी वाघा बॉर्डरवर पोहोचले. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला जात आहोत, जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील असं त्यांनी सांगितलं. एनएचए ऑफ एशिया या ब्रीदवाक्यानं 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. जवळपास 45 देशातील हजारो खेळाडू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. चीन, जपान, दक्षिण कोरिया यांनी वर्षानुवर्ष आशियाई स्पर्धेत वर्चस्व गाजवले, मात्र त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या निर्धारानं भारतीय खेळाडू जकार्ता इथे दाखल झालेत. पहिल्या दोन कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघानं ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर कसून सराव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होतोय. सध्या भारत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 पिछाडीवर आहे. सतरा वर्षीय सायकलपटू इसो अल्बाननं तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावेल अशी कामगिरी करून दाखवली. इसोवनं स्वित्झर्लंड इथे सुरू असलेल्या ज्युनियर ट्रॅक सायकलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत केरीन प्रकारात रौप्य पदक पटकावलंय. जागतिक स्तरावरील महत्वाच्या स्पर्धेत ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक आहे. मुंबईच्या आयकर न्यायाधिकरण विभागानं टॅक्स प्रकरणामध्ये सचिन तेंडुलकरच्या बाजूनं निर्णय दिलाय. 45 वर्षीय सचिन तेंडुलकरचं पुण्यात सफायर आणि ट्रेझर पार्क या ठिकाणी 2 फ्लॅट आहेत. सचिन तेंडुलकरनं असा दावा केलाय की एका फ्लॅटमधून प्रति महिना 15,000 रुपये भाडं घेतलं, मात्र 2012-13 या आर्थिक वर्षात पुण्यातील फ्लॅटला कुणीही भाडेकरू मिळाला नाही, तेव्हा त्यामधून कोणतंही उत्पन्न मिळालं नसल्याचं सचिन तेंडुलकरनं सांगितलंय. जर आर्थिक वर्षात कोणतंही उत्पन्न मिळालं नसेल तर करदात्याला रिक्तता अलाउन्सनुसार सूट दिली जाते. याच आधारावर आयकर विभागानं सचिन तेंडुलकरचा टॅक्स प्रकरणात सूट दिली आहे.